नमस्कार, मी सीमा पाटील सुगरण सीमा या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. मंडळी, आज आपण करणार आहोत भरलं कारलं. दिवाळीमध्ये आम्ही नाशिकला गेलो होतो. तिथल्या हॉटेलमध्ये जेवायला गेलो. त्या हॉटेलमधल्या वेटरने आम्हाला सांगितलं की भरलं कारलं ही आमची स्पेशल डिश आहे, म्हणून आम्ही ती डिश मागवली. वेटरने म्हटल्याप्रमाणेच ती डिश एवढी टेस्टी होती की मी त्या हॉटेलच्या शेफला बोलवलं आणि त्याची रेसिपी विचारली. घरी येऊन ती मी रेसिपी केली आणि ती सगळ्यांना खूप आवडली, म्हणून एवढी टेस्टी डिश मला तुमच्याशी शेअर करावीशी वाटली. म्हणून आज आपण हे भरलं कारलं तुमच्यासाठी खास करणार आहोत. सुरुवात करूया भरलं कारलं. भरलं कारले करण्यासाठी मी हे 3 कारली घेतली आहेत आणि त्याचे मध्यम आकाराचे असे तुकडे करून घेतले आहेत आणि चमच्याच्या सहाय्याने त्यातल्या बिया सगळ्या काढून घेतलेल्या आहेत. 2 मध्यम कांदे बारीक चिरले आहेत. 1 मोठं टोमॅटो घेतलेलं आहे, त्याची प्युरी केली आहे. हे शेंगदाण्याची मी भरड करून घेतलेली आहे. मीठ, लाल तिखट, हा खडा मसाला, एक तमालपत्र घेतले, 2 वेलच्या, 2 दाल मिरी आणि 2 लवंगा घेतलेल्या आहेत. हे आलं आणि लसणाची भरड करून घेतली आहे. गरम मसाला आहे, हा गोडा मसाला आहे आणि हे चिंचेचा कोळ काढून घेतलेला आहे. त्याच्यामध्येच मी गूळ घातला आहे थोडासा. चिंच आपल्याला चिंच आणि गूळ एकजीव व्हावं म्हणून मी गूळ चिंचेच्या कोळामध्येच घातलेले आहेत. हे हिंग वापरणार आहे, हळद, धणा पावडर, तेल आणि कोथिंबीर. भरलं कारलं करण्यासाठी आपण हे जे कारली घेतलेली पातेल्यामध्ये त्याच्यामध्ये मी थोडंसं पाणी घालून घेतले आणि त्याच्यामध्ये आपण आता मीठ घालूया. थोडं साधारण 1/2 चमचा मी हे मीठ घालते आहे. त्यांनी काय होईल, कारल्याचा जो कडूपणा आहे तो कमी होण्यासाठी मदत होईल. साधारण 10 मिनटं आपण हे मिठाच्या पाण्यामध्ये कारलं घालून ठेवूया. हे मिठाच्या पाण्यामध्ये कारली आहे ती आपण बाजूला ठेवूया आणि एका प्लेटमध्ये आपण त्या आपण भरली कारले करणार आहोत तर त्याचं सारण तयार करूया. तर आता आम्ही काय करूया, आधी शेंगदाणे घेते. शेंगदाणे हे भरडच घ्यायचे, एकदम असे भुगा करायचा नाही, पावडर करायची नाही. हे दाता खाली आले की चांगले लागतात म्हणून आपण तसंच घेणार आहोत. ह्याच्यामध्ये मी आता हा गोडा मसाला घेतला आहे तो घालते आणि हा चिंचेचा कोळ आणि गूळ ह्याचं मिश्रण घेतलेलं आहे ते पण घालते. चिंचेमुळे आपल्या कारल्याचा कडूपणा कमी होण्यासाठी पण मदत होते. थोडंसं हिंग घालूया. आता हे मिक्स करून घेऊया. ह्याच्यामध्ये थोडंसं सारणामध्ये मी मीठ घालते. हे झालेलं आहे आपलं सारण तयार. थोडीशी कोथिंबीर घालूया, जराशी बारीक करून घेऊया आणि घालूया. आता हे सगळं जे सारण आहे ते आपण ह्या कारल्यामध्ये घालून घेणार आहे. मी मिठाचं पाणी आता ह्याच्यातून काढले, साधारण 10 मिनिटे झालेली आहेत त्यामुळे मिठाचं पाणी मी काढलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये आपण हे भरून घेऊया, जे आपण सारण केलेलं आहे ते भरून घेऊया. थोडं थोडं भरायचं आतमध्ये. कारल्यातल्या बिया मात्र सगळ्या आपण आधीच काढून घेतलेल्या आहेत, त्या त्या काढून घ्यायच्या. त्या कोवळ्या असल्या तर हरकत नाही, पण जर जून असल्या तर त्या चांगल्या लागत नाही, म्हणून आपण सगळ्या काढूनच घेतलेल्या आहेत. आणि आपल्याला भरलं कारलं करायचं आहे त्याच्यामुळे भरण्यासाठी आपल्याला पोकळी पण पाहिजे, म्हणून आपण त्या बिया वगैरे काढून घेतलेल्या आहेत. त्याच्यामध्ये आपण आता हे सारण भरतो आहे. आपली ही सगळी कारली भरून झालेली आहेत. आता आपण पुढची प्रोसेस करायला सुरुवात करूया. भरलं कारले करण्यासाठी मी हे गॅसवरती, मध्यम गॅसवरती एक पॅन ठेवलेलं आहे. ते साधारण तापल्यावरती
साधारण 4 चमचे तेल घालते. तेल जरा तापू दे, मग आपण तमालपत्र 1 आणि हा खडा मसाला घालतोय. खडा मसाला चांगला असा गरम होऊ दे. आपण हिंग घालूया थोडं. हिंग छान पसरून घेऊया आणि कांदा घालूया. कांदा शक्य तेवढा बारीक चिरायचा. कांदा टाकून एखाद मिनिट झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये ही आलं लसणाची बरड घालणार आहोत आणि 2 मिनिटं आपण कांदा झाकून ठेवणार आहोत आणि झाकून शिजवून घेणार आहोत. थोडासा 1-2 मिनिटं झाली, झाकण काढूया. सोनेरी झाला आहे थोडासा कांदा आपला. आता आपण त्याच्यामध्ये कोरडे मसाले घालूया. आधी हळद 1/2 चमचा टाकते. हे लाल तिखट आहे ते घालते 1/2 चमचा. लाल तिखट तुमच्या चवीप्रमाणे घाला. धणा पावडर 1 चमचा टाकते. हे मी टीस्पून घेते, टेबलस्पून नाही, टीस्पून आहे. छान ढवळून घेऊया. आणि आपण 1/2 वाटी हे भरड घेतलेली शेंगदाण्याची, ते थोडं मी ह्याच्यात भरलं आहे, आपल्या कारल्यामध्ये भरलं आहे, पण उरलेली आहे ते भरड आपण या फोडणीमध्ये घालूया. आणि थोडंसं आता पाणी घालून आपण हे सगळं मसाला शिजवून घेऊया. अगदी थोडंसं, मी 2 चमचे साधारण घातले फक्त पाणी. आणि ढवळून आपण आता मसाला शिजवून घेऊया. आधी त्याच्यामध्ये आपण मीठ घालून घेऊया. मीठ आपण कारलं भरताना पण घातलेलं आहे, त्याच्यामुळे अंदाजाने घालायचं. फोडणीमध्ये मी थोडं घालते. जर ऐणी वाटलं तर थोडं मीठ आपण नंतर घालू शकतो, पण आत्ता जास्त घातलं तर खारट होईल आपली डिश. मग थोडंसं अंदाजाने घालायचं. आणि परत आपण 2 मिनिटं झाकून ठेवूया. मसाले आपले चांगले शिजले की मग आपण कारले त्याच्यामध्ये घालणार आहोत. 2 मिनिटं झाली आहेत, झाकण काढूया. मसाला पण आपला छान आता शिजला आहे. आता त्याच्यामध्ये आपण टोमॅटो घेतलेलं आहे, प्युरी, 1 टोमॅटो प्युरी करून घेतलेलं आहे, ते घालूया. आणि आत्ताच आपण गरम मसाला घेतलेला आहे, तो गरम मसाला पण घालूया. टोमॅटो आणि हे सगळं मिक्स होण्यासाठी परत 2 मिनिटं आपण झाकून ठेवणार आहोत. झाकण काढूया. मसाल्याला मस्त रंग आलेला आहे. ग्रेव्ही एकदम आपली फार छान होणार आहे. आता काय करूया आपण, आपण जे ही भरून घेतलेली कारली आहेत ती या ग्रेव्हीत टाकूया. आणि थोडंसं पाणी मी आपण जे भरून घेतलेली कारली ज्या डिशमध्ये होती त्यातून मसाला लागलेला, म्हणून मी त्याच्यावरतीच पाणी घातलं आणि ते आपण आता ग्रेव्हीमध्ये टाकूया. आपण ही कारली भरल्यामुळे कारली आतून पण टेस्टी होतात आणि बाहेर आपल्या ग्रेव्हीमध्ये माखल्यामुळे बाहेरून पण टेस्टी होतं, म्हणून आपली ही डिश एकदम टेस्टी होते. थोडं पाणी घालूया आपण. आता पाणी तुमच्या अंदाजाने घाला, पण जास्त घालायचं नाही एकदम. पण कारली शिजण्यासाठी थोडंसं पाणी आपल्याला आवश्यक आहे, म्हणून मी घातलेलं आहे. आता हे सगळं मिक्स झालेलं आहे. आपण आता एक साधारण 5 मिनिटं झाकण देऊन मसाल्यामध्ये कारली शिजवून घेणार आहोत. 5 मिनिटं झाली आहेत, झाकण काढून पाहूया आपण आता. मस्त रंग आलेला आहे आपल्या ग्रेव्हीला, कारण आपण शेंगदाणे पण घातलेले आहेत. शेंगदाण्याचं पण तेल सुटलेलं आहे आणि गोडा मसाला घातलेला आहे, त्यामुळे आपली ग्रेव्ही एकदम मस्त झालेली आहे. कारली पण आपली शिजलेली आहेत. आता आपण 2 मिनिटं गॅस घालून 2 मिनिटं असंच ठेवूया, झाकून ठेवूया आणि मग सर्व करूया. कारली भरली, कारली गॅस आता मी घालवते आहे.
एकदम मस्त झालंय आपलं भरलं काढलं. नाशिकच्या हॉटेलमध्ये खाल्लेली ही रेसिपी भरलं कारल्याची तुम्हाला आवडेल अशी मी आशा करते. हे करून एकदा बघा, खूप टेस्टी लागते. रेसिपी आवडली असेल तर शेअर अँड लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुढच्या शनिवारी पुन्हा भेटूया, तोपर्यंत नमस्कार. माझे व्हिडिओ बघत राहा.